नवयुग मित्रमंडळाच्या वतीने ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 4 टिकुजीनीवाड़ी येथे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री रमेश आमरे यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी सुरू झाला आहे। दरवर्षीप्रमाणे उत्सवाला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। विविध प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं असल्याचं देखील श्री रमेश आमरे यांनी सांगितलं। या उत्सवामध्ये काल अतिशय मनोभावे आरती करण्यात आली। या उत्सवाविषयी श्री रमेश आमरे यांनी अधिक माहिती दिली। नवरात्र उत्सवाचा आज दुसरी माळ होती आणि तुम्ही बघाल की लोक भक्तिभावाने आणि मनपूर्वक इथे देवीचे दर्शन घेत आहेत आणि खूप उत्साह खूप आहे। अशाच विविध कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेले आहेत। आज दोन आता भजन झालं, आता पाच एक भजन आहे जे सोसायटीतले लोक स्वतः इथे भजन करतात। खूप आनंद होतो या गोष्टीचा की आजही आपली जी हिंदू संस्कृती आहे, आम्ही जो सनातन धर्म म्हणतो तो आजही कायम आणि याच्या पुढे कायम राहील ही अशी मी ईश्वरजी प्रार्थना करतो। आणि सनातन हा कधी संपला ना पाहिजे। आमचा धर्म एक सर्वात देशामध्ये पूर्ण जगात हा सनातन धर्म आहे, एक नंबर आहे पाहिजे। नवयुग मित्रमंडळ आणि श्री रमेश आमरे आयोजित नवरात्र उत्सव 2023 प्रमुख आकर्षण कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 15 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादर करते श्री निलेश पापट। भव्य आनंद आणि विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी। या व्यतिरिक्तही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। प्रचंड मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनार्थ अवश्य या। निमंत्रक श्री रमेश आमरे, श्री सागर आमरे आणि नगरसेविका सौ स्नेहाताई आमरे।